तिकीट मगवायला प्राइम डब्बा पोन अरे बाबा उलत भाई करू नाही तो तुम्ही कने कने तोडा माइक पुश कोण आणला माइक आणला ना रे कने इले भाई स्टार्ट करू नका तुम्ही हां माइक तू पुढे ना एक स्टेप तू पुढे यो मारे सांगा तुम्ही आज बीजेपी ऑफिस आणि लपरी रे मासो माइक सगळ किरे असला आओ किरे माइक घेऊन येतो किले झाले आज तुम्ही आज इले हंगा बीजेपी ऑफिस आम्ही पटले एक वर्षभर पिरोळ मतदारसंघात स्थानिक कॅडरांतल्यान फुडयल्लो कार्यकर्तो हेका भारतीय जनता पक्षाची तिकेट मेळची तें काम फुडें वचचें आनी पिरोळ मतदारसंघांत जे फाटले तीन टर्म मतदारसंघा भायलो उमेदवार निवडून येता ते बदलाक स्थानीक उमेदवार पक्षाचो कार्यकर्तो निवडून येवचो म्हणून आमी प्रयत्न करता आनी हें सगळें करता आसतनाच एकदां प्रदेशा कडेन आमी आमचें म्हणणें आमचें निवेदन दिवचें आनी सविस्तर रित्या आमची म्हणणें तेंच्या पर्यंत पावोवचें म्हणून आज आमी प्रदेश अध्यक्षांक मेळपा खातीर आज प्रदेश कार्यालयांत येयल्ले रातीच आमी हो कार्यक्रम ठरयलो आनी आज सकाळीं उठून आमी ओमिक्रॉनचो सगळो प्रादुर्भावाची हे लक्षांत घेवन कमीत कमी कार्यकर्ते आज प्रदेश अध्यक्षांक मेळपाक आमचे मागणे मांडपा खातीर येयल्ले आसा आमकां पॉझिटिव्ह असो रिप्लाय मेळ्ळो आसा की निश्चितपणान आमच्या तिकेटी संदर्भात प्रदेश विचार करतलो पिळो मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची संघटना मजबूत आसा वेळोवेळी लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा एक बरं प्रदर्शन पिळो मतदारसंघात करता 2009 गजाल सांगची जाल्यार 2009 लोकसभेचो उमेदवार श्रीपाद भाऊ हो त्या वेळार पिळो मतदारसंघा खातीर खासदार झालो आनी त्या वेळार पिळोत जरी फाटल्या आमदारांनी आमच्या कार्यकर्त्यांक दुखयल्ले आसले तेंची अवहेलना केली तेंकां चेपपाचो प्रयत्न केलो तरी पिळो मतदारसंघातले कॅडर भारतीय जनता पक्षाचे कॅडर बेस कार्यकर्ते जे आहा ते ठाम आसात आनी फाटले दोन निवडणुकी आमी पळयल्ल्यो आसात 2012 आनी 2017 पिळो मतदारसंघातले भाजपचे कार्यकर्ते जेका सपोर्ट करतात तोच आमदार जाल्लो आसा आनी हे फावट भारतीय जनता पक्षाचोच आमदार जातलो आणि त्या खातीर प्रदेशाचे आमकां सहकार्य आसा तुमकां कितलो विश्वास आसा सालिगांव जसे झाले तसे पिळोळान जावचे ना म्हणून आम्ही आत्ता एक दोन दीस वाट पळयतात आमी कितेंय जाल्यार हे निवडणुकीक बरे वयतलेच आमकां कार्यकर्तो जिखपाक जाय तो मागीर पक्षाच्या निवडणुकी पक्षाच्या तिकेटाचेर आसूं अपक्ष आसूं पूण आमचो कार्यकर्तो जिखपाक जाय जरी खंयच्याय पक्षांतल्यान आज किंवा अपक्ष म्हणून कोणी तरी आज पक्षांत येयलो तरी चिन्न तेंच आसतलें पूण तेजी वृत्ती बदलची ना तत्वां बदलची ना विचारधारा बदलची ना त्यामुळे पक्षाच्या जडणघडणेंतल्यान जो व्हडलो जाला विचारधारा घेवन व्हडलो जाला सगळ्या कार्यकर्त्यांक घेवन जो मुखार वयता जेका विकासाची एक नवी दृश्टी आसा शाश्वत विकास हो नजरे मुखार दवरून आमी हे निवडणुकीक वयता त्यामुळे पक्षान जरी तिकेट दिली ना तरी आमी अपक्ष म्हणून ह्या निवडणुकीक सामोरे वयतले 2012 आनी 2017 हे दोन्ही निवडणुकीक पक्षसृश्टीन सांगिल्ले प्रमाण भारतीय जनता पार्टीन जो उमेदवार दिल्लो ताका सगळ्या कार्यकर्त्यांनी सपोर्ट केलो पूण सपोर्ट केल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी सांगला की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आमकां मतं मारूं ना आणि आमकां काम करूं ना ताज्या खातीर ह्या निवडणुकीक सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक अनरेस्ट आसा कारण फाटली 5 वर्सां ताज्या पयलींची 5 वर्सां भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचेर भरपूर अशे अन्याय जाल्लो आसा आणि जे आमदार निवडून आयले
आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण कसं जातलं अजितकडे चढ भर दिला असा आणि ताका लागून कार्यकर्त्यांमध्ये जो अनरेस्ट असा तो अनरेस्ट या 2022 निवडणुकीनंतर दिसतो. 2022 निवडणूक जी असा ती आमचं स्थानिक उमेदवार आमका पार्टीन दिवचो अशी मागणी करपा खातीर आम्ही आता आमचे प्रदेशाध्यक्ष स्वयं तानावडेजीकडे आयले आणि ताणी या आमच्या मागणीचेर अनुकूल असो रिप्लाय दिल्लो आसा आणि आणि आमची मागणी जी आसा ती वयल्या सृष्टीकडे पावयतले अशी ताणी आमकां गॅरंटी दिला ग्वाही दिल्या आणि आमकां बी खात्री आसा की पक्ष सृष्टी आमच्या मागणीचेर जरूर पॉझिटिव्ह असो विचार करतले आणि आमची मागणी पूर्ण करतले अशी अशी आमकां अपेक्षा आसा. कॅम्पेन आमचं चालूच आहे अजून कारण आम्ही घर घर चलो या माध्यमातून जवळजवळ आता 6,000 घरांना भेट दिली. आमच्या कार्यकर्त्यांची फळी चांगली फळी उभी राहिली आहे. त्याचबरोबर सगळे कार्यकर्ते जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकसंघ आहेत आणि आमच्या या कार्यामध्ये सगळेजण भाग घेत आहेत. फाटली 3 टर्म बीजेपीचा फेस नाशिल्लो तुमच्या इथून कॉन्स्टिट्युएंसी. सो हे वर्षा तुमकां दिसता की बीजेपीचा फेस आहे तुमकां आणि तुम्ही किती सजेशन्स दिल्या? निश्चितपणान त्याच खातीर तर आम्ही येयले की बीजेपीच्या कॅडरांतच आमचो उमेदवार हे निवडणुकेक आसचो आणि प्रामुख्यान जे आता तुमकां सांगलें की त्या विचारांचो विचारसरणीचो आसचो. तुम्ही कोणाक सजेस्ट बीन केलो थंय? आमच्या संदीप निगळये हेच नाव आम्ही एकमुखी मागणी आसा. एकूच नाव आमच्या मुखार सगळ्यांनी आम्ही ठरयिल्लें आसा की संदीप निगळये हेच आमचे फुडले उमेदवार आसचे. खंयच्याच पद्दतीन ना आमी अपक्ष म्हणून निवडणुकीक वतले. आज बरेचशे लोक बरेचशे आमचे कार्यकर्ते ह्या सगळ्या मुवमेंटान आमच्या बरोबर आसात. 10% फक्त सायलंट आसा, ते फक्त कोड लागपाची वाट पळयतात, तेवूय आमच्या बरोबर येतले. आणि एक वेगळे असे कितें तरी राजकारणात एक वेगळे भवितव्य घडोवपा खातीर, राजकारणाची एक वेगळी दिशा दिवपा खातीर, राजकारणाचे शुद्धीकरण करपा खातीर आमी सगळे कार्यकर्ते मुखार सरले. आता बीजेपी लिडरांनी अशें म्हटलेलें आसा की फाल्यां समज गोविंद गावडे जॉयन झालो ताका तिकेट दिवंक शकता म्हणून. आमचे म्हणणे आमी मांडलेले आसा तेजेर प्रदेश आणि केंद्रीय आमचे लिडर हे निश्चितपणान आमच्या फेवरांत विचार करतले हेजी आमकां गॅरंटी आसा. तुमकां अशें दिसता की दोगांच्या ह्या झगड्यांत तिसऱ्याचो लाभ जातलो कसो? तिसऱ्याचो म्हणजे गोविंद आणि यांच्या मध्ये झगडी एमजीचा थंय निवडून येऊ शकतो असे दिसत. आमकाय सुरुवातीक हे दिसताले पण ज्या वेळार टीएमसी कडे एमजीपीन युती केली त्या वेळार आम्ही सामके आमकां गॅरंटी झाली की आम्ही निश्चितपणान निवडून येतले. कित्याक बंगालात आज जे पद्धतीचे राजकारण चललां ते पद्धतीचे गोंयात चलपाक जायना ह्या विचारांचे सगळे प्रियोळ मतदारसंघातले मतदार असतात. गेली 4 वर्ष संघ भाजप बरोबर काम करताय, सध्या कार्यकर्त्यांचा प्रतिसाद तुम्हाला कसा आहे काय सांगा? 22 वर्ष सांगतो. गेली 20-22 वर्ष आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्य करतो आणि आम्ही सर इथे जे जमलेले आहेत आता आलेले आहेत ते भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते आहेत आणि इतर कुठल्याही पक्षाचा आम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. पण काय होतं माहीत आहे, ज्यावेळी पक्ष 2012 युती झाली मोगो पक्षाकडे आणि दीपक ढवळीकर यांना त्यावेळी आम्ही सपोर्ट करून निवडून आले, ती पक्षाची गरज होती. नंतर हा दीपक ढवळीकर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाईट वागणूक देऊ लागला आणि आम्ही त्याचवेळी ठरवलं की याला घरी पाठवा आणि पक्षाने त्यावेळी म्हणजे त्यावेळी आमचे मनोहरभाई त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही गोविंद गावडेंना सपोर्ट करूया. भाईचं आम्ही म्हणणं मान्य केलं आणि त्यावेळी आम्ही गोविंद गावडेंना सपोर्ट केलं. पण निवडून आल्यावर त्यांनी एक स्टेटमेंट केलं की भारतीय जनता पक्षाची मते त्यांना मिळालीच नाही. जर भारतीय पक्षाची मते त्यांना जर मिळाली नाही तर कुठल्या मताने ते 15,000 त्यावेळी त्यांना पडले हे मोठं कोड आहे. पण त्यांनी पण तेच केलं. आता काय हे दोन्ही आहेत ना, हे दोन्ही युवा मतदारसंघातले बाहेरील उमेदवार आहेत, त्यांना स्वतःचं मतसुद्धा तिकडे नाही. आणि
यावेळी आम्ही ठरवलं आहे की आम्ही पिवळ मतदारसंघातील स्थानिक उमेदवार आम्ही संदीप निगळे यांचं नाव पुढे केलेलं आहे नच निवडून द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. आता तुम्ही जसं सांगितलं की गोविंद गावडेंना तिकीट दिलं तुम्ही काय करणार, तर आम्ही अपक्ष निवडणूक लढवू आणि संदीप निगळेंना आम्ही प्रचंड मताने विजयी करू. आता आमची अध्यक्षाकडे जी बैठक झाली त्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की कोकणीन आम्ही अध्यक्षाकडे आमची बरी मिटिंग झाली वेळेवेळेचं वातावरण आणि आम्ही आमचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सर सदानंद खानावडे त्यांना आम्ही सांगितलं असं की तुम्ही आमकां संदीप निगळे तिकीट दिया आम्ही तुमकां एक सीट निश्चित दिता. बाबा तुमचे आता उलवताले त्यांना तुमका खरं दिसलं की गोविंद गावडे बीजेपीन बी येऊपाचं असं असेल अध्यक्षान सांगला की जर तर तसे काय झाले ना पण खयच्याच परिस्थितीत या खेप भारतीय जनता पक्ष जो आमचा राष्ट्रीय पक्ष असा व खयच्याच परिस्थितीत अपक्षाक सपोर्ट करतो ना प्रेसिडेंटान म्हटलेलें आसा की फाल्यां गोविंद गावडे जॉयन जालो जाल्यार बीजेपीक ही कॅन बी अ पार्ट ही कॅन बी कन्सिडर एज अ पार्टी कॅन्डिडेट. दॅट इज ओके तुम्ही सांगलेलं आसा वॉट हॅपन्स टू दोज. आम्ही पळयता 2007 पहिलो उमेदवार पडलो विश्वास सरकार तेजे नंतर 2007 नंतर पार्टीन प्रेवळांत म्हणटा तो बीजेपीच्या हेजेर चिन्नाचेर कॅन्डिडेट दवडना. त्यामुळे आम्ही फक्त दुसऱ्याचीच वाडोत्री कार्यकर्ते म्हणून काम करपाचे हेजे फुडें तरी ना हे प्रेवळकारांनी ठरयिल्ले आसा. आणि म्हणून संदीप निगळे हो आमचो ऑफिशियल उमेदवार आणि जेच्या खातीर आम्ही भारतीय जनता पार्टीचे कमळ हे चिन्नाचेर आम्ही ते लढोवची अशें म्हणून आम्ही चिंतलेले आणि त्या खातीर आम्ही प्रदेशाध्यक्षाकडे आयिल्ले आसा. जर प्रदेशाध्यक्षांनी आमची मागणी मान्य करून जर आमकां ही संधी दिली जाल्यार निश्चितच आमी प्रियोळांत कमळ फुळयतले, ना जाल्यार संदीप निगळे बाब जो आसा तो आमी इंडिव्हिज्युअल वयतले आणि निश्चितच आमचो हो प्रियोळ मतदारसंघ आसा तो जिखून हाडटले हितूंत मात्तूय दुबाव ना. तुम्ही म्हणले की आम्ही पार्टीच्या पट्ट्या काळांत सुद्धा पार्टी वांगडा लागलेले असा. 2007 पर्यंत भाई कडे आम्ही हो प्रश्न जो असा लावून धरलेलो असा. आम्ही वेळोवेळ वर्सान वर्स जे असा ह्या बाबतीत आम्ही भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो जो असा त्याका संधी मेळची म्हणून फुडें गेल्ले असा. पण अजून पर्यंत आमकां पार्टीन संधी दिल्ली ना. आयज प्रियोळाची जी परिस्थिती असा ती आटोक्याच्या भायर वयता. कार्यकर्त्याचेर खूप तरेचे अन्याय खूप अन्याय झालेलो असा, त्यांचेर अत्याचार जाता आणि ह्याका खंय तरी आळाबंद हाडटलो असा जाल्यार आमकां स्वतः उभे रावचे पडटले म्हणून आम्ही भायर सरलेले असा. सतीश बाब तुम्ही म्हणले की कॅन्डिडेट तुमचं गोविंद भायल्या आशिल्ले म्हणून कळ्ळें किती डेव्हलपमेंट काय करून पिवळ जावपा जाय तितलो जावना डेव्हलपमेंट एज अ पार्ट ऑफ आमदार कळ्ळें न्ही तो करतलो हे करतले कितले हे तो करतात न्ही कितें तरी. आम्ही तशें म्हणना, आम्ही म्हणटा कितें जो दहशतवाद आयज तुम्ही सगळे जाण आसा रिपोर्टर तुमकां खबर आहा तेजी भाशा इरोगंट हे ते सगळे तुमकां खबर आहा. ज्या भुरग्यांक बरोवन ते मारप हे करप कितले एस एम ई तुम्ही कितलेशे पळयले आसा तुमकां अशें दिसता की आमकांय तशें दहशतवाद केलां म्हणून तुमी सांगता तुमकां खबर ना खबर ना कशें खबर ना तुमी डेव्हलपमेंट म्हणटात पळय न्ही सगळे गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट हो जो आसता हो सातत्यान प्रत्येक गव्हर्नमेंट करीत आसा. तो गोविंदाचो डेव्हलपमेंट न्ही हो डेव्हलपमेंट सरकाराचो हो सरकाराचो डेव्हलपमेंट केला तो बीजेपी सरकाराचो
वो त्यांच्या स्वतःच्या पैसांचा पैसा घालून त्यांनी करू ना, वो लोकांच्या टॅक्सांचा पैसा गोविंदांकडे म्हणू शकना। पंचायत बिल्डिंग टुरिझम प्रोजेक्ट जे मंगेशी मार्दोळ झाल्या त्या परिकर बाईच्या हितूतल्यान आम्ही केल्या, ते कोणी आमक सपोर्ट करना, ही पंचायतीच्या फायली ह्यो कोणी मिनिस्टरान करू ना। बाबा तुमका टिकून हाडलो कित्याक तुम्ही? पळय आमची झाली मिस्टेक झाली, आम्ही मान्य करतोय। आम्ही कित्याक कित्याक हाडलो ते सांगता, कित्याक हाडलो ते सांगता। आम्ही दोन पावटी चुकली हे आम्ही मान्य करतात। दुसरे म्हणजे आमकां त्या टायमाचेर बीजेपी सरकार गोंयांत येयल्ले जाय आशिल्ले, पक्षाचो आदेश आशिल्लो, पक्षाचो आदेश आशिल्लो, म्हणून आम्ही ताका निवडू ना। हे फळ मानचे ना, हे वनवास केलो रामान पळय ते 14 वर्ष केलो, 15 वेळेस करू ना। तुम्ही 5 वर्षा केलो, 14 वर्ष केलो, 10 आणि 5 पिळवळ वनवास घडोवचे ना, त्यांना आम्ही वनवासात घडतले। तुम्ही तुम्ही म्हणला ना इंडिपेंडंट राहतात, इंडिपेंडंट निवडून येला तर तुमचा सपोर्ट बीजेपीकच असतो। आम्ही वेळोवेळी ते आम्ही भावाने तुमचा सांगतो, पहिले मिशन आम्ही मिशन निवडून तुमचा सांगतो। सगळ्यांच्या धन्यवाद।